नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत कलाकारातील सुप्त कलागुण अजून दृढ व्हावेत यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना ज्या जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत त्या जिल्ह्यामध्ये दोन कोटी रुपये देऊन नाट्यगृह निर्मिती करायचे ठरविले त्यानुसार बुलढाणा नगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिली आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मंजुरी मिळालेल्या तीनशे पन्नास आसन क्षमता असलेल्या नाट्यगृहांचे मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सत्तेत आलेले आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुनील देवतळे यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले आर आर पाटील यांनी भूमिपूजन केले तेव्हापासून मात्र बांधकामात अनियमितता आणि साहित्याच्या वाढत्या किमती पाहता बांधकामाला निधींचा अडसर येऊ लागला निधीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे काही जाणकार सांगतात त्याचाच परिणाम म्हणजे दोन दशकांपेक्षा जास्त काळ लोटूनही हे नाट्यगृह अजून कालावंतांच्या कलांची वाट पाहत आहे एकोणावीसशे सत्त्याण्णवला भूमिपूजन झालेलं आणि तेवीस वर्ष पूर्ण झालेलं नाट्यगृह अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे ही बुलढाणा जिल्ह्याच्या साहित्य कला संस्कृतीसाठी शर्मेची बाब आहे खरं तर बुलढाणा जिल्ह्यात ताराबाई शिंदेसारखे एक मोठं व्यक्तिमत्व श्रीपाद कृष्ण कोलटकरांसारखं बी व्ही कोलतेंसारखं एक दिग्गज नाबाजलेले असे व्यक्तिमत्व तयार झालेल्या जिल्ह्यात एकही परिपूर्ण नाट्यगृह नसावं हे खरोखरच लाजीबानी बाब आहे शासनाने कधी काही निधी दिला नगरपालिकेने निधी खर्च केला शासनाने नंतर आम्ही निधी दिला म्हणून हात वर केला आणि पेंडिंग पळत गेलेल्या कामांमुळे कामाची किंमत वाढत गेली जे काही काम तयार झालं ते काम आज भंगार अवस्थेमध्ये दिसतंय म्हणून मध्यंतरी आम्ही एक अशी मागणी केली होती की के इतक्या दिवसापासून भंगार झालेला हे खिंडार पूर्ण पाडून टाका आणि नव्याने नाट्यगृह बांधा पण मग पैशाची बचत व्हावी म्हणून ठीक आहे पण किती वर्ष सहनशीलता रसिकांनी करावी जिल्ह्यातील बुलढाणा जिल्ह्यात चांगले नाट्यकलावंत आहेत त्यांना प्रॅक्टिससाठी थंड नाट्यगृह मिळत नाही म्हणून आमची इच्छा आहे की हे नाट्यगृह लवकर पूर्ण व्हावं राज्यकर्त्यांनी प्रशासन अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं आणि बुलढाण्याचं जे सांस्कृतिक वैभव आहे त्या वैभवाला उजाळा देणारं ठरणारं असं हे नाट्यगृह होऊ शकतं फक्त आमची विनंती आहे थोडं लवकर व्हावं म्हणजे आजच्या या कामं करणाऱ्या नाटकांमध्ये कामं करणाऱ्या तरुण पिढीला तसा उपयोग होईल गेल्या सव्वाशे वर्षांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यात श्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला नाटककार श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे देखील बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत तसा मोठा रसिक वर्ग देखील जिल्ह्यात आहे त्यामुळे नाट्य परिषदेच्या नाटकांचा विदर्भ दौरा बुलढाण्यापासून सुरुवात केला जातो आणि कलागुणांना वाव मिळवला जातो तो मी नव्हेच संगीत एकच प्याला संगीत सौभद्र संगीत संशय कल्लोळ यांसारख्या यशस्वी नाटकांचे प्रयोग जिल्ह्यात झाले आहेत बुलढाणा शहरातलं नाट्यगृहाचं काम जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून रखडले आहे महाराष्ट्राचे मंत्री जे होते गृहमंत्री होते आर आर पाटील यांच्या हस्ते त्या नाट्यगृहाचं भूमिपूजन झालं होतं आणि बुलढाण्याची रसिकता ही महाराष्ट्राला माहीत आहे बुलढाण्यात नाटक आलं म्हणजे ते कधीच फ्लॉप गेलं असं झालं नाही महाराष्ट्रातले अनेक नामवंत कलाकार जे ना आहे ते बुलढाण्यातल्या रसिकांना नावानिशी त्यांची ओळख आहे कारण बुलढाण्याची रसिकता ही महाराष्ट्रात त्याची ख्याती आहे आणि जशा आपल्या अनेक गरजा असतात आपली अनेक भूक असते तशी रसिकांची पण भूक असते की त्यांना चांगलं बघायला मिळालं पाहिजे चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे त्याच दृष्टीने बुलढाण्यातल्या रसिकांच्या मागणीनुसार बुलढाण्यात एक नाट्यगृह असावं त्यादृष्टीने अनेकांनी प्रयत्न केले होते आणि आर आर पाटलांच्या हस्ते ज्या नाट्यगृहाचं भूमिपूजन झालं ते आता सध्या अर्धवट स्वरूपात त्या ठिकाणी पडलेलं आहे बुलढाण्याची पार्श्वभूमी सातत्याने राजकीय क्षेत्रातली अशी राहिली आहे की बुलढाण्यात ला आमदार आणि सत्ता ही वेगवेगळी समीकरण असायची म्हणजे ज्या ज्या पक्षाची सत्ता आहे त्याचा आमदार बुलढाण्यात आतापर्यंत नव्हता हा गेल्या साधारण पंधरा वीस वर्षातला अनुभव आहे पण आता संजय गायकवाड यांच्या रूपाने बुलढाण्याला जे आमदार मिळाले आहेत जी, जी महाआघाडीची सत्ता त्या जी जी आहे त्या आघाडीत संजय गायकवाडांनी प्रयत्न करून हे जे रखडलेलं नाट्यगृहाचं जे काम आहे ते त्वरित पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा नगरपालिकेत त्यांची सत्ता असताना त्यांच्या काळातच या नाट्यगृहाचं भूमिपूजन झालं आहे त्यामुळे बुलढाणेकर साहित्य संस्कृती या क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे बुलढाण्यातचा इतिहास असा आहे की ज्या नाटक कंपन्या यायचा आणि त्यांचा विदर्भाचा दौरा जेव्हा सुरू व्हायचा तेव्हा बुलढाण्यात नाटक आलं आणि रसिकांनी त्यांना भरभरदून दाद दिली की त्यांचा विदर्भातला दौरा हा यशस्वी व्हायचा असा इतिहास बुलढाणेकरांनी कधी काळी घडवला आहे आणि तेच बुलढाणेकर कलाकार आता चांगल्या नाटकांना चांगल्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना आणि इतर कलांच्या कार्यक्रमांना मुक्त आहेत मात्र एका रसिक कलाकारांची साधी भूक मिटवण्यासाठी राजकीय उदासीनता अडसर ठरली आहे या नाट्यगृहांसाठी विदर्भ साहित्य संघाकडून वेळोवेळी उपोषणे धरणे निवेदन देण्यात आले जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र अजूनही सर्व निष्फळच एखाद्या वास्तूंचे सर्वात रेंगळाले आता तरी राजकीय नेतृत्वांनी वाढीव निधी देऊन देहविक्री जुगार दारू यातून नाट्यगृहाला मोकळं करून कलावंतांची कला प्रकट करण्याचं खरं व्यासपीठ म्हणून हे नाट्यगृह नावरूपाला यावं हीच रसिक प्रेमींची मापक अपेक्षा आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल डी एन ए मराठीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपण बदला जग बदलेल धन्यवाद